जिद और कोशिश देखकर किस्मत भी हमसे पूछती है, बता तेरी ख्वाहिश क्या है। गुड इवनिंग वॉरियर्स आणि सर्व भावी अधिकारी, वॉरियर ऑफिसर या आपल्या एज्युकेशनल चॅनलवर मी सुप्रिया आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। आज आपण वने आणि अभयारण्य हा घटक घेणार आहोत आणि या युद्धाभ्यासमध्ये 10 प्रश्न घेतलेले आहेत। त्याचं कारण म्हणजे तुम्हाला अभयारण्य सॉरी वनांची जी ट्रिक आहे, वनांचे जे प्रकार आहेत त्याची ट्रिक जी आहे ती मला तुमच्यासोबत शेअर करायची, त्यामुळे मे बी तिथे थोडा वेळ जाऊ शकतो, म्हणून आज प्रश्न जे आहेत ते कमी घेतलेले आहेत। ओके, तर सगळेजण प्रेझेंट असतील, आजच्या लेक्चरला आपण सुरुवात करूयात। आजच्या लेक्चरमधला पहिला प्रश्न जो आहे तो तुमच्या स्क्रीनवरती दिसत असेल, क्वेश्चन मी पण रीड करते। तुम्हाला 10 पैकी किती बरोबर येतात हे तुम्ही मला नंतर लाईव्ह चॅटमध्ये सांगणार आहात, तुमचा स्कोर मला पाहायचा आहे, त्यामुळे प्रत्येक क्वेश्चनचे किती प्रश्नांची उत्तरं तुमचे बरोबर आले हे तुम्ही नोट डाऊन करून ठेवा। ओके, पहिला प्रश्न आहे, दोन विधानं दिलेली आहेत आणि विचारलेलं आहे पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे। अ, माळढोक अभयारण्य महाराष्ट्र राज्यात सर्वात मोठे अभयारण्य आहे। ब, इतक्यात या अभयारण्याचे क्षेत्र वाढवले गेले आहे माळढोक पक्ष्यांच्या संख्येतील वाढीमुळे नव्हे तर सर्वव्यापी काळवीटांमुळे। फक्त अ बरोबर, फक्त ब बरोबर, दोन्ही बरोबर की एकही नाही। तर माळढोक अभयारण्य हे एक महत्त्वाचं अभयारण्य आहे आणि याच्याबद्दलचा हा प्रश्न आहे आणि ऑलमोस्ट सगळ्यांना हे माहितीच असेल, तर याचं जे बरोबर उत्तर आहे ते द्या। आणि आज पण जे प्रश्न घेतलेले आहेत तर काही प्रश्न जे आहेत ते आत्तापर्यंत आयोगाने विचारलेले आहेत, काही प्रश्न जे आहेत ते दुसऱ्या सोर्समधून घेतलेले आहेत। ओके, तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर मी सांगते आता। याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, म्हणजे फक्त अ बरोबर आहे, माळढोक अभयारण्य महाराष्ट्र राज्यातलं सर्वात मोठं अभयारण्य आहे। आणि दुसरं विधान जे आहे ते चुकीचं आहे, त्याचं रिझन म्हणजे माळढोक अभयारण्य जे आहे त्याचं क्षेत्रफळ वाढवण्यात नव्हतं आलं तर कमी करण्यात आलं होतं। ओके, रिसेंटली ते कमी करण्यात आलं, रिसेंटली म्हणजे 2015 दरम्यान ते कमी करण्यात आलं होतं। माळढोक अभयारण्य हे नाशिक विभागामध्ये, तसं तर म्हणजे नाशिक विभागामध्ये अहमदनगर जिल्हा आणि सोलापूर जिल्हा जो आहे पुणे विभागामधला, तर याच्यामध्ये येतं, बाउंड्रीवरती आहे ते। त्याचं क्षेत्रफळ 8,496.44 चौरस किलोमीटर इतकं आहे आणि ते कमी करण्यात आलं होतं कारण तिथे माळढोक पक्ष्यांची संख्या ही खूप कमी आढळून आली होती। माळढोक नंतर दुसऱ्या नंबरचं मेळघाट हे अभयारण्य आहे आणि त्याचं क्षेत्रफळ जे आहे ते 1,150। आता ही जी आकडेवारी असते ना याच्यामध्ये पण परत गल्लत असते। ओके, कारण काही ठिकाणी वेगळाच क्रम दिलेला असतो, काही ठिकाणी वेगळाच क्रम दिलेला असतो, तर त्याच्यानुसार पण आपल्याला जनरली आयोगाचे आत्तापर्यंतचे क्वेश्चन्स जर आपण पाहिले तर आयोगाने जे आन्सर दिलेलं आहे ते आपल्याला ग्राह्य धरून चालायचं आहे। ओके, आणि इथे जर आपण माळढोकच्या बाबतीत पाहिलं तर पहिल्या विधानामध्ये असं म्हटलंय की हे अभयारण्य राज्यातलं सर्वात मोठं आहे आणि ते आयोगाने योग्य दिले म्हटल्यानंतर याचं उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक एक आहे। ओके, पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती, पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे, जरा व्यवस्थित वाचा प्रश्न समजून घेऊ। पहिलं विधान आहे महाराष्ट्रात उष्ण कटिबंधीय दमट पानझडी अरण्य व उष्ण कटिबंधीय काटेरी खुरटी अरण्य जवळपास सारख्याच क्षेत्रात आहेत। आणि दुसरं विधान आहे वरील दोन्ही एकत्रितपणे, म्हणजे उष्ण कटिबंधीय दमट पानझडी अरण्य आणि उष्ण कटिबंधीय काटेरी खुरटी अरण्य ही दोन्ही जी आहेत ती एकत्रितपणे, परंतु उष्ण कटिबंधीय शुष्क पानझडी अरण्याच्या 1/3 ही क्षेत्रात नाहीत। म्हणजे जेवढ्या प्रमाणामध्ये उष्ण कटिबंधीय शुष्क पानझडी अरण्य आहेत त्याच्या 1/3 भागात पण ही दोन्ही मिळून नाहीत, म्हणजे तेवढा भाग ह्या दोघांनी मिळून व्यापलेला नाही, असा त्या विधानाचा अर्थ होतो। ओके, तर अशी काही विधानं येतात जी थोडी टफ वाटू शकतात, तर नाही समजलं तर अशा वेळेला इंग्लिशमधलं विधान वाचायचं, ते जरा सोपं जातं। ओके, तर याचं जे बरोबर उत्तर आहे किंवा जे उत्तर तुम्हाला वाटतंय की फक्त अ बरोबर, ब बरोबर, दोन्ही बरोबर की दोन्ही चूक, ते लाईव्ह चॅटमध्ये मेन्शन करा, याचं उत्तर मी सांगते तुम्हाला। या प्रश्नाचं बरोबर उत्तर जे आहे ते आहे पर्याय क्रमांक एक, इथे पण पहिलंच विधान बरोबर आहे, उष्ण कटिबंधीय दमट पानझडी अरण्य आणि उष्ण कटिबंधीय काटेरी खुरटी अरण्य ही जवळपास सारख्याच क्षेत्रात आहेत, पण दुसरं विधान चुकीचं आहे कारण ही दोन्ही मिळून उष्ण कटिबंधीय शुष्क पानझडी अरण्याच्या 1/3 ही क्षेत्रात नाहीत, हे विधान चुकीचं आहे। तर उष्ण कटिबंधीय पानझडी अरण्याचा जर विचार केला तर ठाणे सह्याद्रीच्या डोंगराळ भागातील काही सुरक्षित खोरी, गडचिरोली जिल्ह्यातला भाग आणि चंद्रपूर जिल्ह्यात इत्यादी ठिकाणी ही आढळतात। उष्ण कटिबंधीय शुष्क पानझडी वनांचं प्रमाण 16% आहे
आणि काटेरी वनांचं प्रमाण 63% आहे. आता हा जो प्रश्न आहे तो अगोदर येऊन गेलेला आहे एक्झामला, तर याच्या रेफरन्सने तुम्हाला रिसेंटलीची आकडेवारी पाहिजे आहे. तर जो वन अहवाल आलेला आहे 2019-20 मध्ये, तर त्या वन अहवालावरती मी प्रयत्न करेन की व्हिडिओ लेक्चर अपलोड करेन, त्याच्यातून तुमचा बराचसा डाटा कव्हर होईल. पण हा जुना पेपर आहे, तर असे क्वेश्चन्स म्हणजे ॲटलीस्ट आपल्याला आयडिया येते की कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जाऊ शकतात, म्हणून हा प्रश्न घेतला होता. ओके, पुढचा प्रश्न आहे, एका बाजूला अभयारण्य दिलेली आहेत आणि दुसऱ्या बाजूला जिल्हा दिलेला आहे आणि तुम्हाला जोड्या जुळवायच्या आहेत. ओके, अभयारण्य आहे नरनाळा, टिपेश्वर, अनेर आणि एडशी रामलिंग घाट, आणि जिल्हा आहे यवतमाळ, उस्मानाबाद, अकोला आणि नंदुरबार. तर याची बरोबर जोडी जी आहे ती शोधा आणि लाईव्ह चॅटमध्ये तुमचा आन्सर द्या. इथे पण जसं मी पहिल्या दिवसापासून तुम्हाला सांगते की जोड्या लावायचे प्रश्न जनरली, म्हणजे तुम्ही तरी असा प्रयत्न केला पाहिजे की एलिमिनेशन मेथडचा वापर करून ते सोडवाल. ओके, आणि याच्यामधलं एक जे आहे त्याच्यावरून तुमचा अर्थात आन्सर येतं, ती जर जोडी तुम्हाला माहिती असेल तर. तुमचं उत्तर द्या लाईव्ह चॅटमध्ये, मी याचं उत्तर सांगणार आहे. मग या प्रश्नाचं बरोबर उत्तर आता सांगू. याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. ओके, कारण तुम्हाला माहिती असेल की नरनाळा जे आहे ते अकोलामध्ये आहे. सो 1 ला 3 असणारी जी जोडी आहे ती फक्त एकाच ठिकाणी आहे. ओके, 1 ला 3 असणारी जोडी फक्त एकाच ठिकाणी आहे, त्यामुळे 2 नंबर, 3 नंबर आणि 4 नंबर हे तीनही ऑप्शन एलिमिनेट होतात आणि आपला आन्सर येतो. ओके, नरनाळा अकोलामध्ये आहे, टिपेश्वर हे यवतमाळमध्ये आहे, अनेर जे आहे ते नंदुरबारमध्ये आहे, अनेर डॅम असं सुद्धा म्हटलं जातं, आणि एडशी रामलिंग घाट जे आहे ते उस्मानाबाद या ठिकाणी आहे. ओके, तर इथे तुम्हाला एक चार्ट दिसत असेल, याच्यामध्ये बऱ्यापैकी अभयारण्य आणि जिल्हे आहेत. तर ही PDF तुम्हाला मिळतेच नंतर, लेक्चर नंतर, तर तिथे तुम्ही PDF मध्ये पाहू शकता किंवा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन ठेवा आणि 1-2 दिवस वॉलपेपरला जरी सेट केलं तुम्ही तरी सुद्धा हे पाठ होऊन जातात. ओके, कर्नाळा जे, हां, कर्नाळा, नरनाळा आणि अर्नाळा या 3 मध्ये गोंधळ उडू शकतो. तर कर्नाळा रायगडमध्ये आहे, आत्ता आपण नरनाळा पाहिलं ते अकोलामध्ये आहे. ओके, तर हे व्यवस्थित लक्षात ठेवत जावा की कुठलं अभयारण्य कुठल्या जिल्ह्यामध्ये आहे. ओके, पुढचा प्रश्न पाहूयात आपण. पुढचा प्रश्न परत एकदा वन्य प्राणी अभयारण्य आणि प्रशासकीय विभाग विचारलाय. इथे जिल्हा विचारलेला नाही, इथे प्रशासकीय विभाग विचारलाय, त्यामुळे तुम्हाला कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये कोणता जिल्हा येतो हे माहिती असणं पण आवश्यक आहे. ओके, परवा आपण घेणारच आहोत युद्धाभ्यासमध्ये प्रशासकीय विभाग, तालुक्यांची संख्या वगैरे. तर आत्तापर्यंत म्हणजे आत्ता तरी ॲटलीस्ट तेवढा तुमचा अभ्यास झाला असेल की तुम्ही सांगू शकता. वन्य प्राणी अभयारण्य आहेत फणसाड, नांदूर, मधमेश्वर, किनवट आणि मेळघाट. मेळघाट तर आत्ताच सांगितलं होतं थोड्या वेळापूर्वी. प्रशासकीय विभाग अमरावती, कोकण, औरंगाबाद आणि नाशिक. तर बरोबर जोडी जी आहे ती तुम्हाला ओळखायची आहे आणि सांगायची आहे. याचं उत्तर जे आहे ते लाईव्ह चॅटमध्ये मेन्शन करा. प्रशासकीय विभाग व्यवस्थित लक्षात ठेवा, कारण बऱ्याचदा क्वेश्चन्स असेच येतात प्रशासकीय विभागाला पकडून. तर ज्यावेळेला आपण म्हणजे परवा युद्धाभ्यासमध्ये हे घेऊ त्यावेळेला तुमचं क्लिअर होईलच. पण मी एक लेक्चर पण अपलोड केलेला आहे तालुक्यांची संख्या कशी लक्षात ठेवायची वगैरे, तर ट्रिकच्या माध्यमातूनच आहे ते पण. तर ते लेक्चर पण नक्की पहा, त्याच्यामध्ये ट्रिक दिलेल्या आहेत की कुठल्या जिल्ह्यामध्ये किती तालुके आहेत किंवा कोणता प्रशासकीय विभाग, त्याचा आकार कसा आहे, तो मॅप कसा लक्षात ठेवायचा. म्हणजे अगदी फनी फनी अशा ट्रिक्स आहेत की अगदी विदाउट वेस्टिंग अ टाइम किंवा जास्त टाइम तेच तेच अभ्यास करत बसल्यासारखं ना वाटतं, हसत खेळ शिक्षण झालं आपण म्हणतो, तशा त्या लक्षात राहतील तुमच्या. ओके, तर या प्रश्नाचं उत्तर सांगते मी आता. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. ओके, म्हणजे इथे फणसाड अभयारण्य जे आहे त्याची जोडी आहे 2 नंबरला, म्हणजे कोकणातलं आहे हे. नंदूर मधमेश्वर लक्षातच ठेवा, कारण रामसर स्थळं जी असतात तर महाराष्ट्रातलं एकमेव ठिकाण आहे ज्याचा रामसर स्थळामध्ये समावेश झालेला आहे. आणि याचा एक व्हिडिओ सुद्धा मी अपलोड केला ज्याच्यामध्ये नांदूर मधमेश्वर बद्दलची सगळी माहिती दिलेली आहे आणि त्याचबरोबर रामसर करार काय आहे, पाणथळ क्षेत्र म्हणजे काय असतं, तर याच्याबद्दलची माहिती पण दिली. नव्याने कोणती 10 झालेली आहे समाविष्ट, भारतामध्ये किती आहेत, महाराष्ट्रातली किती आहेत, ही सगळी माहिती त्याच्यामध्ये आहे. व्हिडिओ नक्की पहा. करंट अफेअर्सच्या दृष्टीने नंदूर माधमेश्वर हे ठिकाण आपल्याला विचारलं जाऊ शकतं. ओके, तर हे जे नांदूर माधमेश्वर आहे ते आहे नाशिकमध्ये, किनवट जे आहे ते आहे औरंगाबादमध्ये, आणि मेळघाट जे आहे ते उत्तरेला महाराष्ट्राच्या
अमरावती या विभागामध्ये, म्हणजे अमरावती या जिल्ह्यातच येतं. ओके, तर फणसाड, कोकण, नंदुरबार, महाबळेश्वर, नाशिक, किनवट, औरंगाबाद आणि मेळघाट, अमरावती. पुढचा प्रश्न पाहूयात. पुढचा प्रश्न इंटरेस्टिंग आहे. याच्यामध्ये असे विचारले, महाराष्ट्रामध्ये आढळणारी अभयारण्ये किंवा राष्ट्रीय उद्याने यांचा पूर्वेकडून पश्चिमेकडे क्रम लावा. आपण जनरली नेहमी क्रम जो पाहतो तो उत्तर दक्षिण किंवा दक्षिण उत्तर पाहतो. इथे तुम्हाला पूर्वेकडून पश्चिमेकडे विचारलेलं आहे. मग इथे तुम्हाला ॲटलिस्ट कुठलं अभयारण्य कुठल्या जिल्ह्यामध्ये येतं हे माहिती पाहिजे, आणि त्याचबरोबर कोणता जिल्हा कोणत्या ठिकाणी आहे, म्हणजे महाराष्ट्राचा मॅप तुम्हाला माहिती पाहिजे. तर मी तुम्हाला बऱ्याचदा सांगितलं की ज्यावेळेला जॉग्रफीचा अभ्यास करता तेव्हा मॅप रिडिंग हे खूप इम्पॉर्टंट आहे, तर इथे तुमच्या लक्षात येईल ते. ओके, तर याचं उत्तर लाईव्ह चॅटमध्ये द्या. जोपर्यंत मी प्रश्न रीड करते तोपर्यंत जो तुमचा रीड करून होत असेल तर लाईव्ह चॅटमध्ये आन्सर देत जा, कारण मग तुम्ही आन्सर देईपर्यंत मला उगीच काही ना काहीतरी बडबडावं लागतं. ओके, याचं उत्तर सांगते. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, नवेगाव, चिखलदरा, अणेर, देवळगाव, रेहुकुरी आणि फणसाड. ओके, तर हे कुठे आहेत ते आपण पाहूया. तर महाराष्ट्रामध्ये 49 अभयारण्य आहेत, 6 राष्ट्रीय उद्याने आहेत आणि 6 व्याघ्र प्रकल्प आहेत. नवेगाव बांध जे आहे ते गोंदियामध्ये आहे, चिखलदरा अमरावतीमध्ये, देवळगाव रेहकुरी अहमदनगरमध्ये आणि फणसाड जे आहे ते रायगडमध्ये आहे. ओके, त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आपण पाहूयात. पुढचा प्रश्न, इथे 2 विधानं दिलेली आहेत आणि विचारलेलं आहे कोणते विधान खरे आहे. विधान अ आहे, अजस्त्र वटवृक्ष ज्यांचे नाव फायकस इंडिका आहे भारताचा राष्ट्रीय वृक्ष आहे, आणि विधान ब आहे, सर्वत्र वाढणारे फळ आंबा ज्याचे नाव मॅन्जिफेरा बँगोलेसिस आहे हे भारताचे राष्ट्रीय फळ आहे. फक्त अ बरोबर, फक्त ब बरोबर, अ आणि ब दोन्ही बरोबर की ब अ आणि ब दोन्ही चूक. तर याचं जे उत्तर आहे ते लाईव्ह चॅटमध्ये मेन्शन करा. ओके, पटपट आन्सर देत जा तुमचे, म्हणजे मला आन्सर देता येतं. आज थोडं म्हणजे टीचिंग पण करावं लागणार आहे, जे की आपण ट्रिक पाहणार आहोत. ओके, तर याचं बरोबर उत्तर जे आहे ते आहे पर्याय क्रमांक 4, म्हणजे इथे अ पण बरोबर नाही आणि ब पण बरोबर नाही, कारण इथे थोडंफार जे त्यांची नावं आहेत ती इंटरचेंज केलेली आहेत. ओके, तर वटवृक्ष हा भारताचा राष्ट्रीय वृक्ष आहे आणि त्याचं शास्त्रीय नाव जे आहे ते फायकस बँगोलिसिस असं आहे. इथे म्हटलेलं आहे फायकस इंडिका, तर हे चुकीचं आहे, फायकस बँगोलिसिस आहे. आणि आंबा जे भारताचं राष्ट्रीय फळ आहे त्याचं शास्त्रीय नाव मॅन्जिफेरा इंडिका असं आहे. ओके, म्हणजे बऱ्याचदा अशी विधानं इंटरचेंज करून येतात, पण बऱ्याचदा जशीच्या तशी सुद्धा येतात आणि आपल्याला वाटतं की इंटरचेंज केलं असेल म्हणून आपण आन्सर रॉंग करतो. तर व्यवस्थित लक्ष देऊन प्रश्न वाचत जा. ओके, पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. परत 4 विधानं आहेत. आता ॲक्च्युली हा जो क्वेश्चन आहे तो यापूर्वीचा, म्हणजे 2017 आय थिंक जो रिपोर्ट आला होता वन अहवालाबद्दल, तर त्याच्या बाबतीत आहे. तर असं तुम्हाला सेम टू सेम क्वेश्चन आत्ता येणाऱ्या याच्यानुसार बनू शकतो. ओके, हा एक्झामला आलेला क्वेश्चन नाही आहे, पण क्वेश्चन इंटरेस्टिंग आहे, याच्यातून तुमचा बऱ्यापैकी डाटा कव्हर होतं म्हणून हा क्वेश्चन घेतला आहे. पहिलं विधान आहे, गडचिरोली जिल्ह्याच्या भौगोलिक क्षेत्रापैकी 90.4% क्षेत्र वनांनी व्यापलेलं आहे, हे बरोबर आहे. महाराष्ट्राच्या एकूण भूप्रदेशापैकी 21% क्षेत्रात वने आहेत. सर्वात कमी वनांचे क्षेत्र लातूर जिल्ह्यात आहे आणि महाराष्ट्रात सर्वात जास्त अवर्गीकृत वनक्षेत्र भंडारा गोंदिया जिल्ह्यात आहे. सॉरी, मी पहिलं विधान सांगून टाकलं. तर याच्यापैकी कुठली विधानं बरोबर आहेत ते तुम्हाला ओळखायचं आहे, पण माझ्या सांगण्यावरून तुम्हाला आन्सर काही निघत नाही. ए आणि बी बरोबर, ए बी सी बरोबर, ए बी सी डी बरोबर की बी आणि सी बरोबर. तर जे मी सांगितलं त्याच्यावरून फक्त तुम्ही एकच ऑप्शन एलिमिनेट करू शकता, कारण बाकी 3 ऑप्शनमध्ये ए आहे. तर बाकीचे 3 विधानं कुठलं बरोबर आहे कुठलं चुकीचं आहे ते तुम्हाला ठरवायचं आहे आणि तुमचा आन्सर द्यायचा आहे. ओके, जे वन अहवाल असतात याच्यावरती प्रश्न येतात बऱ्याचदा, त्यामुळे मी प्रयत्नच करेन आत्ताचा जो वन अहवाल आहे त्याच्यावरती एखादं लेक्चर किंवा क्वेश्चन आन्सर टाईपमध्ये एखादं लेक्चर मी घेईन. ओके, तर या प्रश्नाचं उत्तर सांगते. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, सगळीच्या सगळी विधानं बरोबर आहेत. गडचिरोली जिल्ह्याच्या भौगोलिक क्षेत्रापैकी 90.4% क्षेत्र वनांचं आहे, कारण अर्थात आपल्याला माहिती की गडचिरोलीकडचा भाग जो आहे तो वनांचाच आहे. महाराष्ट्राच्या एकूण भूप्रदेशापैकी 21% क्षेत्रात वनं आहेत, हे जुन्या म्हणजे याच्या पूर्वीचा जो वन अहवाल होता त्याच्यानुसार आहे.
सर्वात कमी वनांचे क्षेत्र लातूर जिल्ह्यात हेही बरोबर आहे आणि महाराष्ट्रात सर्वात जास्त अवर्गीकृत वनक्षेत्र भंडारा गोंदिया जिल्ह्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. पुढच्या प्रश्नामध्ये चार विधानं दिलीत पण ती वर्णनात्मक आहेत. ओके, इथे बरोबर किंवा चूक नाही ओळखायचं. तर ही चार विधानं कशाचं तरी वर्णन करतात आणि त्यावरून तुम्हाला वनांचा प्रकार ओळखायचा आहे. या भागात 600 ते 1000 मिलीमीटर पर्जन्य होते. वनातील वृक्षांची पाने विशिष्ट ऋतूत झडतात. कोकण सह्याद्रीच्या पूर्वेकडील कमी पावसाचा प्रदेश, सातपुडा पर्वत पठारावरील डोंगररांगा हा प्रदेश येतो आणि या वनामध्ये साग, हिरडा, वड, पळस, सालई, मोह इत्यादी वृक्ष आढळतात. हे विधान जे आहे ते कोणत्या वनाबद्दल आहे असं विचारलेलं आहे. 1 सदाहरित वने, 2 झुडपी व काटेरी वने, 3 पानझडी वने आणि 4 निम सदाहरित वने. तर याचं जे उत्तर आहे ते लाईव्ह चॅटमध्ये द्या. सगळे जे वनांचे प्रकार आहेत ते म्हणजे किती पर्जन्याच्या प्रमाण किती पर्जन्याचं प्रमाण असल्यानंतर ते आढळतात ते मी सांगणार आहे. आणि त्याचबरोबर त्या वनांमधले वृक्ष लक्षात ठेवणं हे जरा थोडंसं आपल्यासाठी डिफिकल्ट असतं, तर त्याची ट्रिक पण मी तुम्हाला सांगणार आहे. ओके, तर या प्रश्नाचं उत्तर सांगते. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. म्हणजे ही जी विधानं आहेत ती पानझडी वनांबद्दल आहेत. याच्यामध्ये जिथे जिथे ज्या ज्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला 3-4 विधानं बरोबर दिसतात ना, ती विधानं लक्षात ठेवायची, कारण याच्यातून तुमचा कंटेंट कव्हर होतोय. ओके, तर या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 3. म्हणजे 600 ते 1000 मिलीमीटर पर्जन्य असणाऱ्या भागामध्ये आपल्याला पानझडी वने पाहायला मिळतात आणि यांची पानं जी आहेत ती विशिष्ट ऋतूमध्ये गळतात. तर इवन दुसरं विधान जरी व्यवस्थित वाचलं असतं तरी याचा आन्सर आला असतो. ओके, पुढचा प्रश्न पाहूया. इथे एक मॅप दिलेला आहे आणि तुम्हाला विचारलेला आहे की ABCD यांनी दाखवलेली अभयारण्य कोणती. तर याच्यावरून तुम्हाला कुठल्या ठिकाणी कुठलं म्हणजे तुम्हाला जिल्हा ओळखता आला पाहिजे. जर इमेज दिसत नसेल तर मी झूम करते थोडी. ओके ओके, आता क्लिअर आहे. तर इथे जिल्ह्यांची नावं वगैरे काही दिलेली नाही आहेत मॅपमध्ये, पण तुम्हाला ओळखता आली पाहिजेत. ओके, ABCD कुठे आहेत हे तुम्ही पाहिलं असेल. आणि जे चार ऑप्शन आहेत ते आहेत अनेर, अंधारी, सागरेश्वर आणि नायगाव. तर एमध्ये काय आहे, म्हणजे ए हे ठिकाण जे आहे तिथे कुठलं अभयारण्य आहे, बी या ठिकाणी कोणतं आहे, त्यानंतर सी या ठिकाणी कोणतं आहे आणि डी या ठिकाणी कोणतं आहे हे तुम्हाला ओळखायचं आहे आणि त्याच्यानुसार क्रम द्यायचा आहे. ओके, म्हणजे अगदी जोड्या लावासारखाच हा थोडा प्रश्न आहे. पण जोड्या लावामध्ये आपल्याला जिल्हाही माहिती असतो आणि अभयारण्यही माहिती असतं. इथे तुम्हाला फक्त नकाशामध्ये ठिकाणं दाखवलीत आणि मग त्याच्यावरून तुम्हाला ओळखायचं. मग मी मगाशी जे तुम्हाला सांगितलं की तुम्हाला कुठला जिल्हा कुठे आहे हे माहिती पाहिजे, कुठल्या जिल्ह्यामध्ये कुठलं अभयारण्य आहे हे माहिती पाहिजे, त्याच्यावरून उत्तरं येतात. तर हा प्रश्न त्याच टाईपचा आहे. ओके, तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 3. म्हणजेच ए या ठिकाणी जे अभयारण्य आहे ते आहे अनेर. ओके, वरच्या बाजूला. त्यानंतर बी या ठिकाणी जे आहे ते आहे नायगाव, सी या ठिकाणी जे आहे ते आहे सागरेश्वर आणि डी या ठिकाणी जे आहे ते आहे नायगाव. ओके, पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. पुढचा प्रश्न आहे हा प्रश्न पण ना ओव्हरऑल तुमचं राष्ट्रीय उद्यान जे आहे ते कव्हर करू शकतो असा प्रश्न आहे. प्रश्न विचारलेला आहे महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्यानाबाबत खालीलपैकी अयोग्य विधान कोणते नाही ते ओळखा. प्रश्न व्यवस्थित वाचा. अयोग्य विधान कोणते नाही ते ओळखा. 1 एकूण राष्ट्रीय उद्यानातील 4 राष्ट्रीय उद्यानं विदर्भात आहेत. 2 सर्वाधिक आणि सर्वात कमी क्षेत्रफळ असणारे राष्ट्रीय उद्यान विदर्भात आहे. 3 महाराष्ट्रातील एकूण 10 जिल्ह्यांचा थोड्या बहुत प्रमाणात राष्ट्रीय उद्यानात समावेश होतो. जिल्ह्यांचा थोड्या बहुत प्रमाणात राष्ट्रीय उद्यानात समावेश होतो. आणि 4 मराठवाड्यात फक्त 1 राष्ट्रीय उद्यान आहे. तर याच्यासाठी परत तुम्हाला मराठवाड्यामध्ये जिल्हे कोणते येतात हे माहिती पाहिजे, विदर्भामध्ये कोणते जिल्हे येतात हेही माहिती पाहिजे. कारण प्रश्न असे विचारलेत तुम्हाला की म्हणजे इथे तुम्हाला डिरेक्टली मेन्शनच नाही केलं की कोणता जिल्हा की काय. मग विभागावरून प्रश्न आलाय म्हणजे तुम्हाला विभागातले जिल्हे माहिती पाहिजेत, बरोबर. तर ज्यावेळेला आपण प्रशासकीय विभागावरती घेणार आहोत त्यावेळेला या सगळ्या कन्सेप्ट मी तुमच्या क्लिअर करेन. ॲक्च्युली तसं तर तुम्ही अगोदर घ्यायला पाहिजे होता, म्हणजे प्राकृतिक रचना झाल्या की लगेच घ्यायला पाहिजे होता प्रशासकीय विभाग, बट इट्स ओके, आपण परवा तो घेणारच आहे. ओके, याचं उत्तर जे आहे ते ज्यांनी अजून दिलं नाही त्यांनी लाईव्ह चॅटमध्ये मेन्शन करा.
हा शेवटचा प्रश्न आहे, याच्यानंतर तुम्ही मला तुमचा स्कोर सांगणार आहात, ओके? आणि मग लगेच आपण ट्रिक पण पाहणार आहोत वणांच्या प्रकारांची. तर या प्रश्नाचं उत्तर मी सांगते आता. याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, ओके. ए आणि सी ही दोन विधानं अयोग्य नाहीत म्हणजे योग्य आहेत. प्रश्नामध्ये विचारले कोणते विधान अयोग्य नाही ते ओळखा, म्हणजे कोणते विधान योग्य आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. तर एकूण राष्ट्रीय उद्यानातील 4 राष्ट्रीय उद्यानं विदर्भामध्ये आहेत, ओके. ती 4 विदर्भामध्ये असणारी कोणती आहेत? तर एक आहे गुगामाळ, जे की अमरावतीमध्ये आहे, पेंच नागपूरमध्ये आहे, नवेगाव गोंदियामध्ये आहे, आणि ताडोबा चंद्रपूरमध्ये आहे. मी सांगते तुम्हाला डिटेलमध्ये परत एकदा, सो डोंट वरी, जस्ट इथे कव्हर करूया आपण. सर्वाधिक आणि सर्वात कमी क्षेत्रफळ असणारे राष्ट्रीय उद्यान विदर्भात आहे. तर हे विधान चुकीचं आहे. सर्वात मोठं जे आहे सर्वाधिक क्षेत्रफळ, तर ते चांदोली आहे. काही ठिकाणी तुम्हाला गुगामाळ पाहायला मिळेल, पण गुगामाळ जे आहे तर संरक्षित क्षेत्र वगैरे असं सगळ्याचा विचार करून गुगामाळ म्हटलं जातं. पण जर आपण व्यवस्थित आकडेवारी पाहिली ऑफिशियल, तर त्याच्यानुसार चांदोली हे सगळ्यात मोठं आहे. तर सर्वात मोठं राष्ट्रीय उद्यान विदर्भामध्ये आहे हे बरोबर आहे, पण सर्वात लहान असणारं जे आहे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, ते तर कोकणात आहे, ओके. त्यामुळे दुसरं विधान जे आहे ते चुकीचं ठरतं. तिसरं विधान जे आहे ते बरोबर आहे. महाराष्ट्रातील एकूण 10 जिल्ह्यांचा थोड्या बहुत प्रमाणामध्ये राष्ट्रीय उद्यानात समावेश होतो, तर हे बरोबर आहे. कारण चांदोली जे आहे ते 4 जिल्ह्यांमध्ये प्रसार आहे, सांगली, कोल्हापूर, सातारा आणि रत्नागिरी, 4 झाले. त्यानंतर गुगामाळ अमरावतीमध्ये 5, पेंच नागपूरमध्ये 6, नवेगाव गोंदियामध्ये 7, ताडोबा चंद्रपूरमध्ये 8, आणि संजय गांधी 2 जिल्ह्यांमध्ये येतं, ठाणे आणि मुंबई उपनगर, ओके. सो अशा पद्धतीने 10 जिल्हे जे आहेत तर त्यांचा थोड्या बहुत प्रमाणामध्ये समावेश होतो. आणि शेवटचं जे विधान आहे, मराठवाड्यामध्ये 1 राष्ट्रीय उद्यान आहे, तर मराठवाड्यामध्ये कोणतंच राष्ट्रीय उद्यान नाही, ओके. जी 6 राष्ट्रीय उद्यानं आहेत त्याच्यापैकी मराठवाड्यामध्ये 1ही नाही, त्यामुळे हे विधान चुकीचं आहे. तर इथे मी परत एकदा तुम्हाला एक्सप्लेन करते. जे चांदोली राष्ट्रीय उद्यान आहे ते सर्वात मोठं आहे. ट्रिक पण आहे की मोठ्यापासून लहानकडे जर तुम्हाला लक्षात ठेवायचं असेल, तर ट्रिक अशी आहे चांगू पेन तास, ओके. चांगू पेन तास असं लक्षात ठेवू शकता तुम्ही. तर याच्यामध्ये चांदोली जे आहे त्याचा विस्तार जो आहे तो 4 जिल्ह्यांमध्ये आहे, आणि ते 4 जिल्हे आहेत सांगली, कोल्हापूर, सातारा आणि रत्नागिरी, ओके. त्यानंतर येतो गुगामाळ. गुगामाळचा विस्तार जो आहे तो म्हणजे गुगामाळ जे आहे ते अमरावतीमध्ये आहे. पेंच सगळ्यांना माहितीचा आहे, पेंच आहे नागपूरमध्ये. त्यानंतर नवेगाव गोंदियामध्ये, ताडोबा चंद्रपूरमध्ये, आणि संजय गांधी जे आहे ते ठाणे मुंबई उपनगरमध्ये, ओके. चांगू पेन तास हे विधान लक्षात ठेवा, म्हणजे चांगू नावाची कुणीतरी मुलगी आहे, तिला आपण पेन तास म्हणजे पेनला जसं पेन्सिलला आपण टोक करतो तसं पेन तास म्हणून सांगतो, ओके. तर असं हे 2-3 वेळा म्हटलं की लक्षात राहून जातं. हा क्षेत्रफळानुसारचा क्रम आहे, तर व्यवस्थित लक्षात ठेवा, ओके. आता आपण पाहूयात वणांचे प्रकार. तुमचा स्कोर जो आहे तो लाईव्ह चॅटमध्ये मेन्शन करा, मी चेक करणार आहे कोणाला किती मिळालं ते, ओके. तर आता आपण वणांचे प्रकार पाहणार आहोत आणि ट्रिक मी सांगणार आहे. ट्रिक व्यवस्थित ऐका, कारण ट्रिकच्या बाबतीत एक असतं की जेव्हा तुम्ही इतरांची ट्रिक वापरता तेव्हा बऱ्याचदा जी ट्रिक ज्यानी बनवलेली आहे त्याला त्याच्या डोक्यामध्ये काहीतरी इमॅजिनेशन असतं, काहीतरी स्टोरी असते, म्हणून त्यांनी ती ट्रिक बनवलेली असते. आपल्यापर्यंत जेव्हा ती ट्रिक येते तेव्हा फक्त शब्द येतात आपल्यापर्यंत, त्याच्या पाठीमागचं जे काही लॉजिक आहे ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही, आणि त्यामुळे दुसऱ्याच्या ट्रिकमुळे आपलं कन्फ्युजन होण्याची शक्यता असते. त्यामुळे जेव्हा मी माझी ट्रिक सांगेन तर मी त्याच्या पाठीमागचं लॉजिक पण सांगेन तुम्हाला. आणि आणखी एक गोष्ट असते की आपल्याकडे ट्रिक्स खूप असतात, म्हणजे तुमच्याकडे ट्रिक्स असतील पण कुठली ट्रिक कशाची आहे हे लक्षात ठेवणं टफ असतं. म्हणजे उगीचच माझ्याकडे अगदी 400-500 ट्रिक आहेत मी लिहून ठेवल्यात, पण जेव्हा माझी एक्झाम आहे किंवा जेव्हा मी टेस्ट सोडवत आहे तेव्हा मला ती जर ट्रिक आठवायची असेल तर मला कळतच नाही की एक्झॅक्टली कुठली ट्रिक कशाची. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता वणांचे 6 प्रकार मी तुम्हाला सांगितले आणि 6 प्रकारांच्या मी तुम्हाला ट्रिक समजा सांगितल्या तर तुम्हाला ट्रिक्स आठवतील, पण कुठल्या वणाची कुठली ट्रिक आहे हे कसं लक्षात राहील, कारण मी फक्त वृक्षांची नावं सांगते. तर ज्यावेळेला मी माझ्या ट्रिक बनवते इवन खनिज संपत्तीच्या बाबतीत सुद्धा, तर त्या ट्रिकमध्ये ती ट्रिक कशाची आहे हे सुद्धा इन्वॉल्व्ह असतं, ओके. स्कोर आज म्हणजे थोडे टफ क्वेश्चन्स होते, कारण काही प्रश्न जे होते ते अगदीच म्हणजे नवे वाटले असतील तुम्हाला, ओके. सो चांगला स्कोर ज्यांचा आला आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचा कमी आला आहे त्यांनी अटेम्प्ट केलं म्हणून त्यांचंसुद्धा अभिनंदन.
पण आपण शिकतोय हे जास्त महत्वाचं आहे. ओके, तर आता आपण बोलूयात वनांच्या प्रकाराकडे. सगळ्यात पहिला प्रकार आहे उपउष्ण कटिबंधीय सदाहरित वने. ओके, तर आत्ता हे जे प्रकार आहेत ना ते जसे मी शिकवते ना तसेच तुम्ही लक्षात ठेवा. म्हणजे हे लेक्चर झाल्यानंतर हे सगळं तुम्ही एका पेजवरती लिहून काढा आणि ते पेज तुम्ही जिथे अभ्यासाला बसता तिथे पेस्ट करून ठेवा, तुमच्या लक्षात राहून जाईल. तर ज्यावेळेला मी प्रकार सांगते तर असेच लक्षात ठेवायचे. सगळ्यात पहिल्यांदा उपउष्ण कटिबंधीय उपउष्ण कटिबंधीय सदाहरित वने, त्यानंतर उष्ण कटिबंधीय सदाहरित वने, त्यानंतर उष्ण कटिबंधीय निम सदाहरित वने. ओके, पहिल्यांदा उपउष्ण कटिबंधीय सदाहरित, त्यानंतर उष्ण कटिबंधीय सदाहरित, त्यानंतर उष्ण कटिबंधीय निम सदाहरित, त्यानंतर आर्द्र पानझडी, वृक्ष पानझडी आणि काटेरी वने. असाच क्रम लक्षात ठेवायचा, कारण हा पर्जन्यानुसार क्रम आहे. ओके, तर जिथे 250 सेंटीमीटरपेक्षा जास्त पाऊस असतो, आता इथे सेंटीमीटरमध्ये पाऊस आहे. काही वेळेला आयोग तुम्हाला सेंटीमीटरमध्ये देईल, काही वेळेला आयोग तुम्हाला मिलीमीटरमध्ये देईल. तर तिथे तुमच्या लक्षात आलं पाहिजे की जास्त कुठे आहे आणि कमी कुठे, एवढं जरी लक्षात राहिलं तरी उत्तरं येतात. ओके, तर उपउष्ण कटिबंधीय सदाहरित वनं ही सर्वाधिक पावसाच्या ठिकाणी असणारी वनं आहेत आणि इथे ठिकाणं दिलेली आहेत महाबळेश्वर, पाचगणी, माथेरान, भीमाशंकर आणि गावेलगड. ओके, तर याची जी ट्रिक आहे, तर विदर्भाकडच्या साईडला काबे अबे असे शब्द वापरतात. ओके, तर एक अंजना नावाची मुलगी आहे, ती उन्हातून चालत चालली आहे, म्हणून मग कोणीतरी विचारते काबे आबा ही अंजना जाते उन्हात. ओके, काबे आबा ही अंजना जाते उन्हात. त्याच्यामध्ये का म्हणजे कारवी, बे म्हणजे बेहडा, आबा म्हणजे आंबा, ही म्हणजे हिरडा, अंजना म्हणजे अंजना, जाते म्हणजे जांभूळ आणि उन्हात म्हणजे उपउष्ण कटिबंधीय सदाहरित वने. ओके, जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं की माझ्या प्रत्येक ट्रिकमध्ये ती ट्रिक कशाची आहे हे सुद्धा मेन्शन केलेलं असतं. तर उपउष्ण हा शब्द जो आहे तो उन्हात याच्याशी रिलेट करतो. ओके, काबे अंजना सॉरी काबे आबा ही अंजना जाते उन्हात, कारवी बेहडा आंबा, हिरडा अंजना जांभूळ. ओके, हे झाले वृक्ष उपउष्ण कटिबंधीय सदाहरित वनातले. त्यानंतर आता ह्या ज्या ट्रिक्स आहेत, परत एकदा या ट्रिक्स ज्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या असतील कृपा करून तुमच्या अभ्यासाच्या वेळेमध्ये या ट्रिक्स घेऊन बसू नका. म्हणजे जो तुमचा अभ्यासाचा वेळ असतो ना की ज्यावेळेला तुमचा चांगला अभ्यास होतो, तर अशा वेळेला अजिबात ट्रिक्स घेऊन बसायचं नाही. ट्रिक्स कधी घ्यायच्या, जेव्हा तुम्ही बोर झालाय, उगीचच फिरताय किंवा अभ्यास करत नाही आहे, काही करत नाही, उगीचच टाइमपास करताय, काहीतरी टी व्ही वगैरे पाहताय, अशा वेळेला याच्यातली एक एक ट्रिक हातावरती लिहून ठेवायची किंवा छोटी डायरी मेंटेन करायची त्याच्यावरती लिहून ठेवायची आणि उगीचच लहान बाळ वगैरे एखादं घरामध्ये असेल तर त्याला ती सांगायची किंवा घरातल्या कोणाला तरी जे तुमच्याशी जास्त फ्री फ्रँक असतात त्यांना ती ट्रिक सांगायची. ओके, सरळ सरळ ते बोलत वाक्य बोलून टाकायची. ओके, तर लक्षात राहतात अशा ट्रिक, स्पेशल वेळ याच्यासाठी देऊ नका. पुढचा प्रकार आहे उष्ण सदाहरित सॉरी उष्ण कटिबंधीय सदाहरित वने. ओके, इथे उष्ण कटिबंधीय पाहिजे. तर या वनांच्या बाबतीत जर आपण विचार केला तर इथे 200 सेंटीमीटरपेक्षा जास्त पाऊस असतो. म्हणजे 200 सेंटीमीटर ते 250 सेंटीमीटर येईल, कारण आपण उष्ण कटिबंधीयमध्ये 250 सेंटीमीटरपेक्षा जास्त पाहिलं होतं. ओके, आणि मग याचा जर विभाग पाहिला तर तो आहे सिंधुदुर्ग आणि सावंतवाडी, म्हणजे कोकणातला दक्षिणेकडचा भाग. तर याची जी ट्रिक आहे ती आहे एका नागाशी रिलेटेड. तो नाग जो आहे तो त्याच्या डोक्यावर, म्हणजे डोक्याला आपण इंग्लिशमध्ये हिंदीमध्ये सिर म्हणतो. ओके, सर म्हणतो. तर हे जे सिर आहे त्याच्या सिरावरती तो फणा काढून जातोय. सो पांढरा नाग सिरावर फणा काढून जातो सदा. ओके, पांढरा नाग सिरावर फणा काढून जातो सदा. पांढरा म्हणजे पांढरा, नाग म्हणजे नागचंपा, सिरावर म्हणजे सिडार हा वृक्ष आहे, फणा म्हणजे फणस, काढून म्हणजे कावसी, जातो म्हणजे जांभूळ आणि सदा म्हणजे सदाहरित वने. उष्ण कटिबंधीय सदाहरित वने पहिली होती उपउष्ण कटिबंधीय सदाहरित वने. ओके, पुढचा जो प्रकार आहे तो आहे उष्ण कटिबंधीय निम सदाहरित वने. 200 सेंटीमीटरपेक्षा कमी पाऊस. ओके, मगाशी आपण 200 सेंटीमीटरपेक्षा जास्त पाहिलं, इथे 200 सेंटीमीटरपेक्षा कमी आहे. तुम्हाला मायनसचं चिन्ह इथे दिसत असेल. ओके, कुठे आढळतं, भाग कोणता आहे, आंबोली, लोणावळा, इगतपुरी, सह्याद्री, पश्चिम घाट माथा, सह्याद्रीचा पश्चिम घाट माथा. आता तुम्ही म्हणाल की इथे तर जास्त पर्जन्य असतो, तर पर्जन्य जास्त असणं आणि पर्जन्य जास्त कालावधीसाठी असणं याच्यामध्ये डिफरन्स आहे. ओके, म्हणजे एखाद्या ठिकाणी जास्त पाऊस पडतो आणि एखाद्या ठिकाणी जास्त कालावधीसाठी पाऊस पडतो याच्यामध्ये डिफरन्स आहे. ओके, तर ही जी वनं आहेत ना उष्ण कटिबंधीय निम सदाहरित वने,
सदाहरित वने आणि पानझडी वने या दोन वनांच्या मधल्या संक्रमित अवस्थेत असणारी वने आहेत. म्हणजे सदाहरित वन आणि पानझडी वने यांच्या मधला जो कालावधी असतो, तर त्या कालावधीमध्ये ही निम सदाहरित वन असतात. तर असा प्रश्न येऊन गेलेला आहे की संक्रमित अवस्थेत असणारी वन कोणती, तर ती म्हणजे निम सदाहरित वने. ओके, आता याची जी ट्रिक आहे, तर तुम्हाला बीसी माहिती असेल, ते काहीतरी पैसे वगैरे जमा करतात, ते बीसी असं म्हणतात, आजमची बीसी आहे वगैरे असं मी बोललेलं ऐकले, मला माहिती नाही याच्याबद्दल काय. तर एक नाना आहेत, म्हणजे कदमांचे नाना आहेत, एक व्यक्ती आहे कदम आडनावाची आणि त्यांना सगळे नाना म्हणतात. ओके, तर त्यांना प्रश्न विचारायचा, कदम नाना रानात बीसी किती, म्हणजे आज रानात आहे तर शेतात तुमच्या किती बीसी आहे, कदम नाना रानात बीसी किती, ते म्हणतात निम्मी, आज निम्मीच बीसी आहे. ओके, तर कदम नाना रानात बीसी किती, तर कदम म्हणजे कदम हा वृक्ष आहे, नाना म्हणजे नाना नावाचा वृक्ष आहे, रानात म्हणजे रानफणस, बी म्हणजे बिबळा, शी म्हणजे शीसम, की किती म्हणजे किंडल. ओके, आणि निम्मी म्हणजे निम सदाहरित वने. ओके, ट्रिक समजतायत का, म्हणजे तुमच्या लक्षात येतात का मी ज्या ट्रिक सांगते ते, प्लीज कमेंटमध्ये मेन्शन करा ट्रिक्स आवडत असतील तर. ओके, तर कदम नाना रानात बीसी किती निम्मी, म्हणजे निम सदाहरित वनांमधले वृक्ष कोणते आहेत, कदम नाना रानफणस बिबळा शिसम आणि किंडल. ओके, आणि हे सगळे जे वृक्षांची नावं आहेत, सगळा जो डाटा आहे तो मी सौदी सरांच्या बुकमधून, प्लस काही वृक्षांची जी नावं आहेत ते आपलं दुसरं बुक कोणतं त्याच्यातून घेतलेले आहेत. ओके, जे की मोस्टली मुलं यूज करतात. ओके, तर पुढचा प्रश्न, पुढचा जो प्रकार आहे तो आहे आर्द्र पानझडी किंवा मान्सून अरण्य. तर याच्यामध्ये पर्जन्याचं जे प्रमाण आहे ते 120 सेंटीमीटर ते 160 सेंटीमीटर या दरम्यान असतं. आणि जर याचा जर आपण विभाग पाहिला तर चंद्रपूर आणि गडचिरोली यांच्या पूर्व भागामध्ये, आता चंद्रपूर गडचिरोलीमध्ये आढळतात, भंडारा गोंदियामध्ये पण ही वनं आढळतात, पण जर आपण चंद्रपूर आणि गडचिरोलीचा विचार केला तर यांच्या पूर्व भागामध्ये या अरण्यांना, आर्द्र पानझडी अरण्यांनाच अल्लापल्ली अरण्य म्हणून ओळखतात. आणि हा मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट आहे, याच्यावरती प्रश्न येऊन गेलेले आहेत. ओके, अल्लापल्ली अरण्य कुठे आढळतात किंवा कुठे कुठल्या भागामध्ये यांना अल्लापल्ली अरण्य म्हणून ओळखलं जातं, किंवा कोणत्या प्रकारच्या वनांना अल्लापल्ली अरण्य म्हणून ओळखलं जातं, तर आर्द्र पानझडी वने किंवा मान्सून अरण्य यांना चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या भागामध्ये अल्लापल्ली अरण्य म्हणून ओळखलं जातं, हे विधान लक्षात ठेवा. ओके, तर याची जी ट्रिक आहे, तर आपल्या घरामध्ये एखादी लहान बहीण वगैरे असेल तर तिला आपण आकू वगैरे म्हणतो. ओके, काही काही ठिकाणी आकुशी असं पण म्हणतात. ओके, तर ही आकुशी जी आहे ना, ती काय करते, झाडू घेतला आणि ती झाडते, तर ती नक्की म्हणजे शेळ्या बांधलेल्या आहेत त्या शेळ्यांच्या लेंडी झाडते की त्या शेळीच्या डोक्यावरती मारते हे तिच्या भावाला समजत नाही, म्हणून तो काय म्हणतो, सांग आई ही आकुशी लेंडी की सिर झाडते. ओके, सांग आई ही आकुशी लेंडी की सिर झाडते, म्हणजे अशी एक स्टोरी जस्ट इमॅजिन करा आपल्याला लक्षात ठेवायचं म्हणून. ओके, मग ह्याच्यामध्ये सांग म्हणजे सागवण, सागवण हा आर्द्र पानझडी अरण्यांमधला महत्वाचा वृक्ष आहे. ओके, सांग म्हणजे सागवण, आई म्हणजे आईन, ही म्हणजे हिरडा, आकुशीचे जे तीन शब्द, तीन लेटर्स आहेत, अक्षर आहेत, ती तीन वेगवेगळे वृक्ष दर्शवतात. आ म्हणजे आवळा, कु म्हणजे कुसुम आणि शी म्हणजे शिसम. ओके, सांग आई ही आकुशी लेंडी की सिर झाडते, लेंडी म्हणजे लेंडी वृक्ष, की म्हणजे किंडल वृक्ष, सिर म्हणजे सिरस वृक्ष आणि झाडते म्हणजे पानझडी. ओके, तर अशा पद्धतीने लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा जो प्रकार आहे तो आहे वृक्ष पानझडी अरण्य. इथे 80 ते 120 सेंटीमीटर एवढ्या पर्जन्याच्या प्रदेशामध्ये ही वने आढळतात. आणि जर त्यांचा प्रदेश पाहिला आपण तर घाटमाथ्याच्या पूर्वेला, म्हणजे जनरली 80 ते 120 सेंटीमीटर म्हणजे थोडासा कमी पर्जन्य आहे, आणि घाटमाथ्याचा पूर्वेकडचा भाग किंवा विदर्भातला डोंगराळ भाग म्हणजे आपण असं म्हणू शकतो की थोड्याफार प्रमाणामध्ये पर्जन्य छायेचा प्रदेश सुद्धा. ओके, पण जर एक्झॅक्ट पर्जन्य छायेचा प्रदेश पाहिला तर तिथे काटेरी वन आढळतात, पण पर्जन्य छायेचा प्रदेश पण जिथे थोडाफार पाऊस असतो अशा ठिकाणी ही वन आढळतात. आणि याच्यामध्ये जे वृक्ष आहेत ते लक्षात ठेवण्याची जी ट्रिक आहे, तर इथे एक अंजना नावाची मुलगी आहे, तिला अंजना बेबी असं म्हणतात, आणि तिला विचारतात की जे काय हे आहे ते खरं खरं सांग, नाही तर तुझी काही खैर नाही. ओके, आणि तुझी खैर नाही म्हणून तू काय कर, इथून पळून जा, अशी एक स्टोरी आहे. तर वाक्य लक्षात ठेवा, कसं ठेवायचं, सांग अंजना बेबी हे आहे की ते आहे. ओके, हे की ते, इथं मी फक्त हे ते लिहिलेलं आहे, तर तुम्ही कसंही म्हणू शकता, सांग अंजना बेबी हे की ते,
नाहीतर खैर नाही म्हणायच्या ऐवजी म्हणायचं शिसम खैर खैर नाही. ओके, नाहीतर खैर नाहीच्या ऐवजी म्हणायचं शिसम खैर नाही धावपळ रुसून. म्हणजे तुझी काही खैर नाही, तू आता पळून जा. सांग म्हणजे सागवान, अंजना म्हणजे अंजना. बेबी मध्ये दोन वृक्ष आहेत, बेल आणि बीजसाल. हे म्हणजे हेडी, ते म्हणजे तेंदू. शिसम म्हणजे शिसम, खैर म्हणजे खैर, धाव म्हणजे धावडा, पळ म्हणजे पळस, आणि रुसून म्हणजे वृक्ष पानझडी. आता इथे पहिल्या ट्रिकमध्ये तुम्हाला असं वाटलं असेल की झाडते म्हणजे पानझडी लक्षात राहील, पण आर्द्र पानझडी की वृक्ष पानझडी हे कसं लक्षात ठेवणार? तर वृक्ष पानझडीसाठीचं वृक्ष हा शब्द लक्षात ठेवण्यासाठी वेगळी ट्रिक आहे. त्यामुळे हे जे आहे उरलेलं फक्त पानझडी, ते आर्द्र पानझडीसाठी आहे, हे तुमच्या लक्षात राहील. ओके, ट्रिक्स समजून घ्या आणि मग पाठ करा. ए थोड्या वेळासाठी म्हणजे एक चार पाच वेळा जरी या ट्रिक्स तुम्ही म्हटलात ना तरी लक्षात राहतात. आणि शेवटी येतो प्रकार काटेरी वने, जिथे 80 सेंटीमीटरपेक्षा कमी पाऊस असतो. असा प्रदेश म्हणजे ऑलमोस्ट सगळा पर्जन्यछायेचा प्रदेश, पुणे सातारा सांगली नगर यांचा पूर्व भाग, सोलापूर जिल्हा, मराठवाडा विदर्भ या जिल्ह्यातील सुद्धा काही भाग. तर इथे काटेरी वृक्षांच्या बाबतीत लक्षात ठेवायचं काही अवघड नाही आहे, कारण ते राहतात लक्षात, म्हणून यांची ट्रिके मी बनवलेली नाही आहे. तर याच्यामध्ये आहेत बाभूळ, खैर, हिवर आणि तरवड हे वृक्ष. ओके, तर अशा पद्धतीने वनांचे प्रकार जे आहेत त्यांचे त्याच्यामध्ये आढळणारे वृक्ष आहेत, किती प्रमाणात पर्जन्य आढळतात आणि ही वनं कुठल्या प्रदेशामध्ये आढळतात हे सगळं आपण याच्यामधून कव्हर केलेलं आहे. तर उद्याच्या लेक्चरमध्ये आपण खनिज संपत्ती पाहणार आहोत. खनिज संपत्तीच्या बाबतीत खूप सुंदर ट्रिक असणारा व्हिडिओ वॉरियर ऑफिसरला आहे. सॉरी, काल मला तुम्ही कुठल्या तरी व्हिडिओची लिंक द्यायला सांगितली होती डिस्क्रिप्शनमध्ये, पण मी नाही म्हणजे नाही देऊ शकले कामामध्ये असल्यामुळे. तर खनिज संपत्तीची जी आहे ती मी आजच्या डिस्क्रिप्शनमध्ये नक्की टाकायचा प्रयत्न करेन. तर खनिज संपत्तीची जी ट्रिक आहे ती व्यवस्थित पहा, सगळी खनिजं तुमच्या लक्षात राहतील. आणि उद्याच्या लेक्चरमध्ये तुम्ही मला सांगायचं की खनिज संपत्तीची ट्रिक तुम्हाला कशी वाटली ते. ओके, तर उद्याच्या लेक्चरची व्यवस्थित तयारी करून घ्या. उद्याचे क्वेश्चन्स पण थोडे टफ असतील आणि मग पाहूयात आपण किती जणांना किती मार्क्स मिळतात ते. ओके, सो आजचं जे लेक्चर होतं ते तुम्हाला आवडलं असेल, याच्यातून काहीतरी नवीन शिकला असाल तुम्ही अशी मी अपेक्षा करते. जर आवडलं असेल तर लाईक करा, तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा, आणि आत्तापर्यंत तुम्ही वॉरियर ऑफिसर या आपल्या एज्युकेशनल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. स्टे सेफ. थँक्यू वॉरियर्स.